गिरीश बापट 1995 पासून तिथे आमदार आहेत. जवळपास 5 टर्म तिथे आमदार ते होते आणि त्याच्यानंतर मुक्ता टिळक यांना तिथे उमेदवारी भाजपने दिली कारण गिरीश बापट यांना लोकसभेवरती पाठवलं होतं. पण तरीही आपण बघतोय की भाजपची जी यंत्रणा जी आहे ती तिथे मजबूत आहे. आपण आता बघतोय की रवींद्र धंगेकर यांना 14,891 तर हेमंत रासने यांना 14,382 एवढी मतं मिळालेली आहेत. साधारणतः मतांचा फरक जो आहे तो अतिशय कमी होताना इथं आपल्याला दिसतोय. निश्चितच पुन्हा एकदा मी सर तुम्हाला थांबवते, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे ते मात्र ही पुन्हा एकदा आकडेवारी अपडेटेड झालेली आहे आणि चुरशी जी लढत कांटे की टक्कर खरं तर कसबा पेठ मध्ये आपल्याला पाहायला मिळते. वेगवेगळ्या पेठा तिथे आहेत आणि या सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं तर रवींद्र धंगेकर आणि यांना भाजपच्या हेमंत रासनेनं आतापर्यंत 10,673 मतं पडलेली आहेत. मोठी बातमी, रवींद्र धंगेकरांची आघाडी फक्त 509 मतांची उरलेली आहे. भाजपच्या हेमंत रासनेनी धंगेकरांची आघाडी खरं तर यामध्ये कापलेली आहे आणि कांटे की टक्कर खरं तर या सगळ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सर मी तुमच्याकडे येते. या संदर्भात राहुल जोरी आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. राहुल, सध्या कसब्या पेठमध्ये चुरशीची लढत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीचं चित्र वेगळं होतं, मात्र आता धंगेकर अगदी 500 मतांच्या आघाडीवर पाहायला मिळत आहेत. थोडासा फरक आहे रुबीन, अगदी बरोबर आहे. खरं तर सुरुवातीपासूनच कसबा निवडणूक ही एकतर्फी होणार नाही हे निश्चित होतं, मात्र इतक्या ताकदीनं दोघंही एकमेकांच्या सोबतीनं जे चालत आहेत अतिशय काटेकी टक्कर याला म्हणावं लागेल. रुबीना, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सत्ता असताना, भाजप आणि शिंदे फडणवीस सरकार असताना ज्या पद्धतीनं भाजपला, खास करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना तिथं जी ताकद लावावी लागली, ती ताकद लावल्यानंतर 5 मंत्री असतील, 50 जास्त भाजपचे आमदार, स्वतः एकनाथ शिंदेंचा एक स्वीय सहायक त्या ठिकाणी कंटिन्यू 10 दिवस बसून असणं आणि त्यानंतर संपूर्ण यंत्रणा जी की भाजपचे कॅडर जे आहे ती संपूर्ण यंत्रणा, संघाची यंत्रणा, हे सगळं असताना देखील ज्या पद्धतीनं रवींद्र धंगेकर हे एका भाजपच्या उमेदवारांना, हेमंत रासनेंना ज्या पद्धतीनं फाईट देत आहेत, हा एक खूप ताकदीचा एक संघर्ष म्हणता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही निवडणूक फक्त राजकीय पक्षांपुरतीच नाही तर असं म्हणावं लागेल की ही निवडणूक स्वतः थेट लोकांनी, जनतेनं, मतदारांनी आपल्या हातात घेतली होती. आणि याचंच जे काही समोर गोष्टी येत आहेत, कारण एका बाजूला जर बघितलं होतं की 10 दिवस आधी ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या, 10 दिवस आधी प्रचार सुरू होता आणि 10 दिवस आधी सर्वजण ज्या पद्धतीनं बोलत होते की एकतर्फी निवडणूक आहे, एकतर्फीच निकाल लागेल, मात्र 10 दिवस शेवटचे टप्पे, प्रचाराचा मुद्दा असेल या सगळ्या गोष्टीवर ज्या पद्धतीनं प्रत्येकाला मैदानात उतरावं लागलं, ज्या प्रत्येकानं आपल्याला ताकद दाखवावी लागली, ज्या पद्धतीनं पैसा असेल, सत्ता असेल, प्रशासन असेल, याचबरोबर इतर सर्व यंत्रणा हाती घेऊन देखील ज्या पद्धतीनं ही फाईट होते, त्यामुळं लोकांनी लोकांसाठी हातात घेतलेली ही निवडणूक असं म्हणावं लागेल. एका बाजूला हेमंत रासने तर दुसऱ्या बाजूला रवींद्र धंगेकर, जे की जनतेतनं ओळखले जातात. रुबीना, एक गोष्ट यामध्ये लक्षात घेतली पाहिजे की एकीकडे भाजपचा उमेदवार कमकुवत किंवा कमी पडला असं म्हणताना दुसऱ्या बाजूला रवींद्र धंगेकर, जो की फक्त काँग्रेसचा उमेदवार न राहता लोकांचा एक नेता झाला, मग तो भाजपच्याही काही लोकांना तो जवळचा वाटला, मनसेच्या नेत्यांनी जे की राज ठाकरेंनी शब्द दिला होता की आम्ही भाजपला पाठिंबा देतोय, मात्र राज ठाकरे यांच्या विनंतीला किंवा आदेशाला झुगारत अनेक मनसैनिकांनी राजीनामा दिला, पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आणि थेटपणे रवींद्र धंगेकरसाठी. हा मुद्दा महत्त्वाचा आहे की मनसेबरोबर पहिल्यांदा भाजपनं आघाडी केली होती आणि तरीही मनसेचा फायदा होताना इथे दिसत नाहीये भाजपला. अगदी बरोबर आहे. खरं तर मागच्या 6 महिन्यांपासून ज्यावेळी सरकार आलं त्यावेळी वेगवेगळ्या गणितांवर मनसे आणि भाजपची जवळीक वारंवार दाखवली गेली, मात्र स्वतः खुद्द राज ठाकरे यांनी सांगून देखील भाजपला मतदान होणं तर सोडाच, मात्र त्यांच्या विरोधात ताकदीनं मनसैनिक उभा राहतात, पदाधिकारी राजीनाम्यातून बाहेर पडतात आणि थेट राज ठाकरेंनाच आव्हान देतात. म्हणजे हा भाजपला फायदा होणं तर दूरचीच गोष्ट आहे, मात्र भाजपच्या अडचणींमध्ये मनसेमुळं खूप मोठी वाढ झाली. आपल्या सगळ्यांना माहिती की पुण्यात एकेकाळी मनसेची खूप चांगली ताकद होती, 22 ते 25 नगरसेवक विरोधी पक्षनेते मनसेकडे होतं, चांगली त्यांची पालिकेत बांधणी आहे, पक्षाची बांधणी आहे, अर्थात आकडेवारीत जरी मनसे समोर आलं नसलं तरी मतदार संघनिहाय किंवा प्रभागनिहाय त्यांची बांधणी खूप चांगली आहे. साईनाथ बाबर सारखा एक मनसैनिक जो की चांगला पदाधिकारी होता, त्याच्याकडे चांगली जबाबदारी होती, तो ऐनवेळी राज ठाकरे यांना पक्षादेश झुगारत पदाधिकारी पदाचा राजीनामा देऊन बाहेर पडतो.
हजारोंच्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते बाहेर पडतात ही नक्कीच चांगली गोष्ट किंवा येणाऱ्या काळामध्ये भाजप मनसेच्या एक जवळीकतेला फार चांगली गोष्ट म्हणता येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जी निवडणूक अटीतटीची होऊन जाते, जी निवडणूक काळणं, हे भाजपसाठी अतिशय महत्त्वाचं होऊन जातं. नेमकं अशाच वेळी राज ठाकरे यांच्या मनसैनिकांकडून भाजपचा झालेला घात हा परवडणारा नाही आहे. कारण जी निवडणूक 1500 किंवा 2000 पलीकडे फरकानं कुणी जिंकणार नाही हे वारंवार बोललं जातं आहे. आणि अशाच वेळी 500 ते 1000 पदाधिकारी किंवा मनसैनिक राजनामधून बाहेर पडतात. मनसे आणि भाजपच्या येणाऱ्या नात्यासाठी किंवा येणाऱ्या जवळीकतेसाठी ही फार चांगली गोष्ट नाही आहे. आणि याचं सुरुवात झाली आहे ती अर्थात पुण्यातनं. त्यामुळं मुंबईतली गणितं असतील किंवा इतर ठिकाणची गणितं असतील ही देखील यामुळं बिघडू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं जे रवींद्र दंगेकर आहेत त्यांचं थोडंसं जर इतिहासात गेलं तर याच रवींद्र दंगेकर हे कधी काळी मनसेचे एक ताकदीचे उमेदवार होते, मनसेचे ताकदीचे पदाधिकारी होते. इतकंच नाही तर भाजपच्या गणेश बिडकर जे की पालिकेमध्ये एक वर्चस्व गणेश बिडकर यांचं खूप मोठं आहे, याच गणेश बिडकरांना रवींद्र दंगेकर यांनी पालिका निवडणुकीमध्ये 1-2000 नाही तर 8000 मतांनी, तब्बल 8000 मतांनी, मी आकडा यासाठी सांगतो की पालिका निवडणुकीमध्ये प्रभागामध्ये 8000 मतांनी जर गणेश बिडकर सारख्या एका ताकदीच्या उमेदवाराला जर रवींद्र दंगेकरनी पाडलं असेल तर त्यांची एक ताकद लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे फक्त काँग्रेसपुरती ही निवडणूक नव्हती तर एक वैयक्तिक एक चांगला कार्यकर्ता जो की फक्त पक्षाच्या पलीकडे जाऊन देखील अनेक लोकांच्या कामी आलाय. आणि हीच ती निवडणूक होती, सर्व पक्ष सत्ता ताकद आणि या सगळ्याविरुद्ध एक लोकांनी हातात घेतलेली निवडणूक आणि त्या उमेदवारासाठी लोकांनी ज्या पद्धतीनं ताकदीनं उभं राहिलेले त्यानुसार. सर सुभाष सर, हाच तो मुद्दा आहे की जिथं मनसे देखील बाहेर पडलं, काँग्रेस ताकदीनं उतरलं, राष्ट्रवादी देखील पूर्ण ताकदीनं समोर गेलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे जातीपातीचं राजकारण अर्थात कसब्यात नेहमी पाहायला मिळतं, दोन टप्पे जर शिवा म्हणजे ह्या कसबा मतदारसंघाचं दोन वैशिष्ट्य भौगोलिक वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर शिवाजीनगरचा जो खालचा भाग आहे, राहुल एक अपडेट आहे, अश्विनी जगताप यांचा लीड 3000 वाढलेला आहे. अश्विनी जगताप यांची यांना मतं मिळालेली आहेत 16522 आणि नाना गाटे यांना 13575 मतं मिळाली आहेत. त्याच वेळेला राहुल कलाटे यांना 5000 मतं मिळालेली आहेत. राहुल कलाटे यांच्या मतांमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे आणि त्याचा परिणाम नाना गाटे यांच्या मतावर झाला आहे. राहुल कलाटे यांना थांबवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खूप प्रयत्न केले होते राहुल, पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत. राहुल कलाटे यांचा प्रभाव फारसा पडणार नाही असं बोललं जात होतं, पण इथं तसं दिसत नाही आहे. काय सांगशील? पालिकेमध्ये एकंदरीत बघितलं तर ज्या ज्या आमदार येतात त्यामध्ये तिथला जो स्थानिक आहे तो मात्र कायम गाव गावकी आणि भाऊभाऊकीलाच समोर करताना दिसतोय. मात्र राहुल कलाडेच्या बाबतीत जो अंदाज वर्तवण्यात येत होता की फारसा फरक पडणार नाही, अर्थात अजित पवारांना ही गोष्ट खूप सुरुवातीपासून माहीत होती की राहुल कलाडेचा एक मोठा फरक पडू शकतो आणि त्याची काळजी घेत त्यांनी एक गोष्ट केली होती की वारंवार शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांना तिथल्या प्रचारसभेत आणलं, तिथल्या व्यासपीठावर जाहीरपणे आणलं, तिथं रॅली करायला लावली, स्थानिकांशी संवाद साधायला लावला आणि याचाच फटका म्हणजे अर्थात राहुल कटे यांचा एक मोठा फरक पडू नये म्हणून हा आमचा शिवसेनेचा अधिकृत उमेदवार नाही हे वारंवार थेट ठाकरे घराण्याच्या युवराजांना सांगायला लावलं. मात्र तरी देखील राहुल कलाटे यांना जी मतं मिळत आहेत अर्थात नाना गाटे यांना त्याचा एक मोठा फटका सहन करावा लागेल. जर अश्विनी जगताप यांच्या मतांची गती पाहता यामध्ये एक पॉकेट लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला थोडंसं 2009-2014 एक जर गणित बघितलं तर जुनी सांगवी नवी सांगवी आणि या सगळ्याचा भाग जो आहे तो लक्ष्मण जगताप यांच्यासाठी कायम प्रेरक ठरला आहे. कारण ताकदीचं मतदान, घराघरातलं मतदान आपल्या भागात जर बघितलं तर यामध्ये एक मोठं पॉकेट हे लक्ष्मण जगताप यांच्या नावे होतं. स्वतःचं एक मतदान ज्याला आपण म्हणतो की पक्ष कुठलाही असो मात्र हे मतदान लक्ष्मण जगताप किंवा त्यांच्या परिवाराशिवाय सोडून जाणार नाही आणि हाच फायदा त्यांना येत्या काळात दिसेल. मात्र अजून ते पॉकेट सुरू झालं नाही. मात्र दुसऱ्या बाजूला अपक्षाला किंवा शिवसेनेच्या बंडखोराला ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीने खरं तर अजित पवारांनी त्यांना कमी लेखलं नाही मात्र इतर नेत्यांकडून मात्र कमी लेखलं गेलं आणि याचा फटका अर्थात नाना गाटेंना मोठ्या पद्धतीनं बसू शकतो. कारण जी मतांची तुलना आत्ता पाहतोय 5000 मतं एका अपक्षानं घेणार अर्थात 24 फेऱ्या आहेत, खूप मोठा वेळ पुढं जाणार आहे. आणि अजून देखील एक स्थानिक तिथला मतदार असेल अर्थात जो शिंदे गटानं देखील तिथं ताकद लावली, स्वतः तानाजी सावंत हे पुण्यात खूप काम आणि आग्रही त्यांची भूमिका त्या भागाने राहुल कलाडेच्या बाबतीत होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पडद्यामागची गणितं जी अर्थकारणे जे राजकारण
जी इतर रसद पुरवठा करणं गरजेचं होतं ती देखील तानाजी सावंत यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे अशी देखील माहिती सूत्रांची आहे. त्यामुळे जे जे काही गणित होती ती पूर्ण करण्यामध्ये राहुल गलाडे यशस्वी ठरलेत. बॅक टू स्टुडिओ. बरं राहुल, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते, मात्र आता पुन्हा एकदा एक मोठी बातमी येते. कसबा पेठमध्ये काँग्रेसचे धंगेकर आघाडीवर आहेत आणि त्याचं जे चित्र, रवींद्र धंगेकर 1967 मतांनी आघाडीवर आहेत कसबा पेठमध्ये काँग्रेसचे धंगेकर आघाडीवर. अश्विनी आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अश्विनी, अत्यंत चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते. सध्याचं चित्र जर आपण पाहिलं तर रवींद्र धंगेकर 19020 आणि हेमंत रासने 17053. सध्या हे चित्र जे आहे ते खरं तर संमिश्राचं चित्र पाहायला मिळते. काटे की टक्कर सध्या पाहायला मिळते. काय ताजे अपडेट आहेत? रुबीना, काटे की टक्कर आपल्याला कसब्यामध्ये पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे आत्ता ज्या भागातनं रवींद्र धनगेकर जे आहे ते आघाडी घेत आहेत तो सगळा नारायणपेठ आणि सदाशिवपेठेचा भाग आहे. म्हणजे ज्या भागातनं आत्तापर्यंत मतदान जे आहे ते भाजपला होत आलेलं आहे, मात्र त्या भागामध्ये आत्ता जे आहे ती आघाडी जी आहे ती धंगेकर घेताना पाहायला मिळते. याचा अर्थ काय समजायचा? अर्थातच अजून अनेक फेऱ्या ज्या आहेत त्या बाकी आहेत. आत्ता ही 5व्या क्रमांकाची फेरी झालेली आहे. साधारणतः धंगेकरांना 5671 म्हणजे जवळपास 6500 लीड या ठिकाणी दाखवले जात आहे. आता ह्याकडं असं पाहिलं पाहिजे की आपण जो धंगेकरांचा जो कोर भाग आहे प्रभाग क्रमांक 16 ह्याच्या आता याद्या संपलेल्या आहेत. 71 क्रमांकाची यादी सगळ्यात शेवटची होती, जी की मधल्या दोन ह्याच्यामध्ये 17 ते 47 ही प्रभाग क्रमांक 15 म्हणजे सदाशिव नारायणचा जो भाग होता. त्याच्यानंतर पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक 16 हे सगळी यादी गेली, साधारणतः 48 ते 55 आणि 60 आणि त्याच्यानंतर तिथे 71-72 अशा याद्या होत्या. आता 16 ही सगळी 16 मतदान आहे, त्याच्यामुळे धंगेकरांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे चांगलं लीड या ठिकाणी त्यांना मिळालेलं आहे आणि ते त्यांना कदाचित पुढच्या ह्याच्यामध्ये फायदेशीर ठरेल. कारण की आता 6000 लीड कमी करून पुढे वर नेणं हे भाजपला थोडंसं काही अवघड जाणार आहे असं दिसते. एकंदरीत जर पाहिलं तर भाजपला हे लीड तोडणं जे आहे ते अवघड जाणार आहे, कारण की जो भाग जो आहे तो भाजपचा म्हणून म्हटला जात होता. म्हणजे विशेषतः नारायण आणि सदाशिव या भागामध्येच आपल्याला धनगेकर आघाडी घेताना पाहायला मिळते आणि हे जे चित्र आहे हे भाजपसाठी निश्चितच अगदी धक्कादायक म्हणावं लागेल, कारण की या भागामध्ये धनगेकरांना आघाडी मिळेल अशी अपेक्षा जी आहे ती भाजपच्या नेत्यांना नव्हती. मात्र आपण पाहिलं तर धंगेकर जे आहेत ते या ठिकाणी आघाडीवरती घेत आहेत. या भागामध्ये मतदान जर पाहिलं तर नेहमीपेक्षा कमी झालेलं आहे. जवळपास 4500 मतदान या भागामध्ये कमी झालेलं. मग कदाचित जी नाराजी आपल्याला भाजपबद्दलची होती ती यातनं प्रकट होती का ती पाहायला मिळते का हे जाणवतं आहे. आपल्या सोबत पांडुरंग आहे. पांडुरंग, 5व्या फेरी अखेर सुद्धा विशेषतः सदाशिव नारायणमध्ये आपल्याला धंगेकर जे आहेत ते आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळते. तू म्हणते तसं बरोबर आहे. अगदी पोस्टल मतदानापासून धंगेकरांनी जी आघाडी घेतली होती ती आता सहाव्या फेरीपर्यंत आघाडी आहे. पहिल्या टप्प्यात पोस्टल झाल्यानंतर जो काही पहिल्या आणि दुसरी झाली ती प्रभाग क्रमांक 16 जो धंगेकरांचा प्रभाग होता तिथं मताधिक्य होता. त्यामुळे असं वाटलं होतं की कुठंतरी धंगेकरांचा स्वतःचा प्रभाग असल्यामुळे हे मताधिक्य असेल. पण आता जो सदाशिव नारायण शनिवार जो पेठ आहे जो रासनेंचा स्वतःचा प्रभाग होता तिथंही धंगेकरांनी आघाडी घेतलेली आहे. त्याच्यामुळे भाजपसाठी मला वाटतं धोक्याची घंटा आहे. भाजपचे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत. ज्या भागामध्ये रासनेंचं वर्चस्व म्हणजे भाजपचंच वर्चस्व आहे असं मानलं जात होतं तिथे धंगेकर आघाडी घेत आहेत. नाही, थोडीशी माहितीमध्ये जरा गफलत दिसतीये, कारण जे धंगेकर त्या भागात निवडून येतात त्या भागातच अजून काउंटिंग चालू आहे आणि सदाशिव शनिवार नारायणपेठमध्ये जवळजवळ 1,00,000 पुढचे मतदान 80,000 पुढे जेव्हा मतदान काउंटिंग चालू होतं तेव्हा शनिवारपेठकडे यायला चालू करतो आपण. आत्ता धंगेकर थोड्या मताने आघाडीने नक्की आहे, परंतु जेव्हा जेव्हा शनिवारपेठची बाजू येईल, नारायणपेठची बाजू येईल, कसब्याची जी मूळ कसबा पेठ आहे ती बाजू येईल, तेव्हा तिथं निर्णय काकडे हेमंत रासने घेतील, काहीच विषय नाही आहे. एकूणच ही आत्तापर्यंत ज्या 5 फेऱ्या पडलेल्या त्या 5 फेऱ्यांमध्ये धंगेकर आघाडी अगदी घासून जी आहे ती चाललेल्या मतमोजणी जी आहे ती सुरू आहे. मतदान ज्या पद्धतीने आपण पाहतोय गेल्या 15 तुम्ही जर समजा निकाल पाहिला, मतमोजणी पाहिली, तो हा नेहमीचं तसंच असतं की तो जो भाग आहे त्या भागामध्ये मिश्र स्वरूपामध्ये मतदान होत असतं आणि ते मतदानामध्ये थोडंफार काँग्रेस तिथं आघाडी घेत असतं, त्या पद्धतीने ते आघाडी घेत आहे. परंतु जो भारतीय जनता पार्टीचा मेन बेस आहे, ज्या भारतीय जनता पार्टीचे विचाराचे मतदार आहेत, तिथं 90 आणि 10 असा फरक राहतो. म्हणजे 100 जर 100 मतं असतील त्याच्यावर 90 मतं भारतीय जनता पार्टी घेतं, 10 मतं फक्त काँग्रेस घेतं, अशी परिस्थिती आहे. ही लढत सरळ असून सुद्धा ती मतं त्यांना कमी मिळतात असा माझा विश्वास आहे. भाजपच्या प्रवक्त्यांना विचारा की त्यांना कितीचा लीड अपेक्षित आहे, मतमोजणीनंतर किती मतांनी जिंकून येतील हेमंत रासने.
या सगळ्या भागातनं तुम्हाला आत्ताचं जे चित्र आपण पाहतोय पाचव्या फेरी अखेर आपण असं पाहतोय की धंगेकर आघाडीवर तुमच्या म्हणण्याप्रमाणे अगदी थोडासा हा फरक असेल, पण एकूण किती मतांनी तुमचा उमेदवार जो आहे तो निवडून येईल, कितीचा लीड घेईल? मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे, अनेक माध्यमांशी बोलताना मी ते तुम्हाला सांगितलेलंच आहे की काय सुरुवातीचा ट्रेंड तो काँग्रेसचा असतो, परंतु मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, अभ्यासपूर्वक सांगतो, हेमंतजी रासने जेव्हा 15वी फेरी चालू होईल त्या विजय झालेले असेल, याचं कारण तुम्हाला सांगतो की जो भारतीय जनता पार्टीचा मतदार आहे तो कुठेही सरकलेला नाहीये, कुठलेही कोणाची नाराजी नव्हती, आणि ज्या पद्धतीनं देवेंद्रजींनी कॅम्पेनिंग केलं, ज्या पद्धतीने मुख्यमंत्री राज्याच्या या ठिकाणी आले, भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं, आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील, लीड कितीचा असेल? मी तुम्हाला सांगतो 15 ते 20 हजारच्या मतांनी शेवटची जेव्हा मोजणी होईल त्यावेळी हेमंत रासने निवडून आलेले असेल 15 ते 20 हजारच्या मतांनी। 20 हजारच्या मतांनी नवनिर्माण सेनेचा किती फरक परिणाम पडला, मनसेने त्यांना किती मदत केली, मनसेने त्यांना किती मदत केली, भाजपला किती मदत केली, मनसेने किती मदत केली हे आपल्याला विचारावं लागेल, कारण की सुरुवातीच्या मनसेनं जेव्हा पाठिंबा जाहीर केला आणि त्यावेळेस उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांना असा आदेश दिला होता की त्यांनी प्रचारात कुठेही उतरायचं नाही, पण दरम्यानच्या काळामध्ये मनसेचे काही कार्यकर्ते जे आहेत ते धनगेकरांचा प्रचार करत होते म्हणून त्यांच्यावरती पक्षानं कारवाई केली, मग अशा परिस्थितीमध्ये मनसेचा तुम्हाला कितपत फायदा झाला? काय तुम्हाला सांगतो, मनसेचं आम्हाला जी मतं आहेत ते आम्हाला पूर्णपणे मिळतील, याचं कारण तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे भारतीय मनसेचे जे कार्यकर्ते ते भारतीय जनता पार्टीचा जरी ओपनली प्रचार करत नसले तरी त्यांची यंत्रणा एक स्वतंत्र यंत्रणा होती, ते त्यांच्या मतदारांपर्यंत पोचून सांगत होते, आणि राहिला विषय काही मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा, तर एक पदाधिकाऱ्यांवर जी कारवाई केलेली आहे ती कारवाई एका विशिष्ट समाजाच्या तो पदाधिकारी असल्यामुळं तो धंगेकरांचं काम करत होता। आपल्यासोबत राजेशजी पांडे पण आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात। अगदी ग्राउंड लेवलला तुम्ही सगळी देखरेख जी या निवडणुकीमध्ये केलेली आहे, काय अंदाज आहे? पाचव्या फेरी अखेर धंगेकर जे आहेत तेच आघाडीवरती असल्याचं चित्र पाहायला मिळतंय, भाजपला ही निवडणूक खरंच कठीण गेली आहे का? तुम्ही निष्कर्षाला येऊ नका, घाई करू नका। पहिली फेरी पूर्णपणे प्रभाग 16ची होती, तो त्यांचा एरिया होता। पहिल्या फेरीमध्ये फक्त 2500 मतांची त्यांनी आघाडी घेतली आहे। दुसऱ्या फेरीमध्ये काही प्रभाग 15चे होते, काही 17चे होते। तिसऱ्या फेरीमध्ये 15चे उरलेले 16 आणि 17 तिन्ही मिळून होतं। अजून 15मध्ये एकूण जवळजवळ 75 याद्या आहेत, त्यातल्या फक्त 22 याद्या झालेल्या आहेत। त्यामुळे आमचं खात्री आम्हाला की आता हळूहळू लीड कमी होईल आणि हेमंत रासने निवडून येतील। एक लक्षात घ्या, तिकडे फक्त धंगेकरांचाच विचार होतोय, पक्षाचा नाही। महाविकास आघाडीचं अस्तित्व दिसत नाही, जरी आघाडी असलेली तरी धंगेकरांना आहे, आणि त्यांचे नेते पण तेच बोलत आहेत की धंगेकर आघाडी घेत आहेत, महाविकास आघाडीला तो कौल नाही आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। एकीकडे हे आहे, दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने आपल्या विकासावरती मतं मागितलेली आहे। आम्हाला खात्री आहे आम्ही नक्की विजयी होणार। विकासावरती मतं मागितली असली तरी तुम्हाला तुमचे वरिष्ठ नेते अगदी पहिल्या फळीतल्यापासून ते सगळे मैदानात उतरावे लागले, तळ ठोकून ते पुण्यामध्ये आपल्याला पैचित्र मिळते, का ही वेळ पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आली? बघा, वरिष्ठ नेते यावं असं जनतेला वाटतं। ज्या प्रकारे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसच्या रॅलीला जनतेने प्रतिसाद दिलेला आहे, वरिष्ठ नेते त्यांचेही आले, कोण नाही आलं? माननीय शरद पवार साहेब आले, माननीय अजितदादा आले, माननीय आदित्य ठाकरे आले, सगळेच आले। बरं अश्विनी, भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विश्वास आहे की रासने जे आहेत तेच या निवडणुकीमध्ये बाजी मारतील। रुबीना,